भारतीय रेल्वे मधील क्रांती म्हणून प्रचंड गाजावाजा झालेल्या कवच टेक्नॉलॉजीला रेल्वे प्रशासनाने गुंडाळून ठेवलेला आहे। कोरोमंडल एक्सप्रेसच्या भीषण अपघातामुळे समोर आली आहे भारतीय रेल्वेच्या इतिहासात। ओडिशा राज्यातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस व मालगाडी मध्ये झालेला अपघात, त्यात 300 निरपराध प्रवाशांचा मृत्यू झाला। या गाडीला सुरक्षा कवच नव्हतं, हे कवच असतं तर 300 प्रवाशांचे जीव वाचवता आले असते, मात्र तसं झालेलं नाहीये। अजूनही देशातील 350 वर एक्सप्रेस गाड्यांना हे सुरक्षा कवच प्रणाली अद्यापही बसवलेली नाहीये, याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी जयसिंग चव्हाण यांनी। गेल्या आठवड्यामध्ये ओडिशा राज्यातल्या कोरोमंडल या रेल्वे गाडीला अपघात झाला। या अपघातामध्ये जवळपास 300 वर हे प्रवासी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले तर 900 वर हे जखमी झालेले आहेत। गेल्या काही वर्षापूर्वी म्हणजे अर्थात 2 वर्षापूर्वी रेल्वेने क्रांती नावाचे आणि एक मोठा गाजावाजा करून एक कवच तयार केलेले होते। त्या कवच ते जे कवच आहे ते कवच रेल्वेच्या प्रत्येक गाडीला लावणे त्यांनी अनिवार्य केलेले होते। हे कवच जे आहे हे कवच लावल्यानंतर रेल्वे गाडीला अपघात होण्याच्या आधी पूर्वसूचना मिळते व ही गाडी जी आहे ती समोरासमोर कुठलीही गाडी एकमेकांना धडकत नाही व 5 किलोमीटर अलीकडेच पटरीवर सिग्नल आणि ड्रायव्हर यांच्यामध्ये समन्वय साधून ही गाडी त्या ठिकाणी थांबवण्यात येते। परंतु असे अत्यंत महत्वपूर्ण कवच नावाचे हे संयंत्र रेल्वेने या कोरोमंडल एक्सप्रेसला लावलेले नव्हते। इतकेच नव्हे तर एका संपूर्ण भारतभरातील जवळपास 350 वर रेल्वे एक्सप्रेस गाड्या आहेत ज्यांना हे कवच या ठिकाणी लावलेलं नसल्याची धक्कादायक माहिती एका रेल्वे अधिकाऱ्याने त्याचे नाव न सांगण्याच्या अटीवर या ठिकाणी सांगितलेले आहे। हे कवच जर का त्या गाडीला असते किंवा लावलेलं असेल तर एखाद्या गाडीने जर सिग्नल जंप जरी केला असेल तरी त्या भागातल्या त्या संपूर्ण परिसरातल्या 5 किलोमीटरमधल्या अंतरातल्या सर्व गाड्या या जागेवरच थांबतात अशी ही यंत्रणा कवच नावाने प्रसिद्ध आहे। परंतु रेल्वेने सर्व गाड्यांना ही कवच यंत्रणा लावलेली नसल्याची धक्कादायक माहिती या अपघाताच्या निमित्ताने समोर आलेली आहे। रेल्वे अधिकाऱ्यांनी या संदर्भात तातडीची बैठक घेतली असून या संदर्भात सर्व गाड्यांना रेल्वे कवच आणि इंटरलॉकिंग सुविधा ही करण्यासाठी ते आता प्रयत्नशील आहेत। ही जर का वेळीच लावली असती तर 300 प्रवाशांचा मृत्यू या ठिकाणी झाला नसता अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांकडून मिळाली आहे। न्यूज स्टेट महाराष्ट्रसाठी मी संजय सिंग चव्हाण, भुसावळ।